रविवारी संध्याकाळीनंतर रात्री उशिरापर्यंत आलेला वादळी वारा आणि पावसामुळे नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याला चांगलंच झोडपून काढत शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालंय. खास करून संगमनेर तालुक्यातील पठार भागातील अनेक गावातील घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली असतानाच शेतीचंही मोठं नुकसान झालंय. आंबा, डाळिंब आणि कांदे पिकाचं मोठं नुकसान झाल्यानं तोंडाशी आलेला घास या आसमानी संकटानं जणू हिसकावून घेतलाय अशी परिस्थिती शेतकऱ्यांची. प्रशासनानं तातडीनं पाहणी करून पंचनामे सुरू केले असले तरी प्रत्यक्षात झालेलं नुकसान सरकार भरून देणार की नेहमीसारखं तोंडाला पानच पुसणार या चिंतेत बळीराज आहे. गेली अनेक वर्ष शेतकरी दुष्काळाने होरपळत असताना गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस पडल्यानंतर पीक पाणी बऱ्यापैकी हाती आलंय. तरी एकीकडे बाजारभाव कोसळल्याने तर दुसरीकडे मात्र अवकाळी पावसाने शेतकरी पुरता कोलमडून पडतोय. काल रात्री सायंकाळी जिल्ह्याच्या पठार भागात मोठ्या प्रमाणात वादळी वारा सुटला होता. या अचानक झालेल्या आसमानी हल्ल्यात या भागातील अनेक गावातील उभी फळपिके क्षणात जमीनदोस्त झाली आहेत. यात आंबा, डाळिंब आणि कांद्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालंय. तर सुसाट्याच्या वाऱ्यात अनेक घरांची छप्परे उडाली आहेत, भिंती कोसळल्या आणि अनेकांचे संसार क्षणात उघड्यावर आलीय. एकूणच काही तासात अनेकांचं होत्याचं नव्हतं झालंय. संगमनेर तालुक्यातील बोटा, घारगाव, आंबीधुमाला, अकलापूर या परिसरात मोठं नुकसान झालेलं दिसून येत आहे. घराची पत्रे उडून आणि भिंती पडल्याने काही ठिकाणी लोक जखमीही झाले. यात एक 3 वर्षाची झोळीत झोपलेली मुलगी पत्रे उडाल्याने दूर जाऊन पडल्याने जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशासनाने आज सोमवारी तातडीने नुकसान झालेल्या भागात धाव घेत पाहणी सुरू करून पंचनामे करण्याचे काम सुरू केले. काल जे वादळ झालं 4 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत वादळ चालू होतं आणि एकदम भयानक वादळ झाल्यामुळं बऱ्याच ठिकाणी फळझाडांचं नुकसान झालं आहे आणि या नुकसानीची पाहणी संयुक्तपणे BDO साहेब, तहसीलदार साहेब आणि आम्ही करतो आहोत. तर फळझाडांच्या नुकसानीच्या बाबत जी काही फळं आहे ती फळं वाऱ्याने तुटून खाली पडलेली आहेत आणि त्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी बागांचं नुकसान आहे. मेजर क्रॉप आता फळबागांचं असल्यामुळं फळबागांची मोठी नुकसान दिसते. तर या नुकसानीच्या बाबतीत सर्वे करायचे आदेश आमच्या स्थानिक ग्रामपातळीवर जे कृषी सहाय्यक आहे त्यांना आपण देत आहोत आणि सर्व याचा सर्वे करून त्यानंतर आपण त्याचे पंचनामे वगैरे करत आहोत. आपल्या संगमनेर परिसरातील बऱ्याच गावांमध्ये वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज 1 मे महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर काही स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी, BDO यांच्यासमवेत या भागामध्ये काही गावांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात पाहणी केली असता बऱ्याच ठिकाणी घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या बाबी आढळलेल्या आहेत. काही ठिकाणी या घरं पडून तसंच पत्र्यांमुळे काही लोक जखमी देखील झालेले आहेत. या सर्व बाधित भागाचे पंचनामे करण्याबाबतच्या सूचना सर्व संबंधित तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांना देण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये जर समजा चुकून कोणाचं नुकसान भरपाई किंवा याच्यामध्ये पंचनामा करण्याचं बाकी असेल तर स्थानिक प्रतिनिधी, स्थानिक लोकांनी याबाबी आमच्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत, जेणेकरून बाधित जे नागरिक आहेत त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळेल या पद्धतीने आम्ही त्याचं नियोजन करतो. गेल्या 4-5 वर्षापासून राज्यातला शेतकरी अडचणीत आहे. 3-4 वर्ष दुष्काळाच्या झळा एवढ्या त्याने सोसल्या की महिनाकाठी शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. मात्र गेल्या वर्षी राज्यात बहुतांशी भागात समाधानकारक पाऊस झाला. उल्हासित बळीराजाने कुठे तूर पेरली तर कुठे कांदा लावला, कुठे डाळिंब, मोसंबीची लागवड केली. काळे आईने प्रेमाची ओबतीत पिके उगवली, जोपासली आणि फुलवली. आता यावर्षी नक्की अच्छे दिन येणार या आशावर असलेला बळीराजाची मात्र सुलतानी आणि आता आसमानी संकटांनी पुरती वाट लावली आहे. आज आमच्या कुरकुरवाडी या गावामध्ये अचानक आलेल्या वादळामुळे मोठ्या प्रमाणावर डाळिंब, आंबा यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. प्रथमतः पहिलाच शेतीमालाला कोणत्याही प्रकारचा भाव नसताना आम्ही इकडून तिकडून पैसे जमा करून कर्ज करून आम्ही हा माल पिकवला आहे. त्यात ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर आमच्या आंब्यांचं नुकसान झालेलं आहे, डाळिंबाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. याची सरकारने गंभीर दखल घेऊन पंचनामा करून आमचा योग्य तो आणि जास्तीत जास्त मोबदला शेतकऱ्याला देण्यात यावा ही आमची नम्र विनंती आहे. इतर कोणत्याही मालाला बाजारभाव या सरकारच्या काळामध्ये नाही आहे आणि अशा प्रकारचे जर आपत्ती येत राहिली तर शेतकऱ्याला जगणं मुश्किल झालेलंच आहे. आणि असं झालं तर शेवटी आत्महत्येशिवाय शेतकऱ्यांना आज पर्याय राहिलेला
नाही. काल अचानक झालेल्या चक्रीय बोटा येथे झालेल्या चक्रीय वादळामध्ये आमच्या गावातील आम्ही जिथे राहतो त्या घराचं पूर्ण छत उडून गेलं असता, त्यासोबत घराच्या तुळईला झोळीमध्ये बांधलेली माझी मुलगी तीही त्या वादळाबरोबर उडून गेली आणि तिला तिच्या डोक्याला मार लागला असून डोक्याला तिच्या 8 टाके पडले आहेत. ती सध्या आळेफाटा येथील साई सिद्धी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तूर कांद्याला भाव नाही, अर्धवट बहरलेल्या फळांना शेतीला पाणी नाही आणि आता उरली कसर आसमानी संकटाने पुरी करत उभ्या फळबागात जमीनदोस्त होण्याने पीक आणि घराबरोबरच बळीराजाही कोसळतोय. आता यात सरकारची नुकसान भरपाईची मिळणारी मदत त्याला उभारी देणारी असेल की पुन्हा त्याची चेष्टा करून आत्महत्येची वाट धरायला लावणारी असेल यावरच आता बळीराजाचं भविष्य ठरणार आहे. प्रतिनिधी नितीन शेळके, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, संगमनेर.